प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जनतेचे होणारे हाल लवकर थांबावे, अन्यथा भाजप आता रस्त्यावर उतरणार, अशा मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाध्यक्ष राजूमामा भोडे यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले। यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, संजय सावकारे, मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी रावेर लोकसभा खासदार रक्षा खडसे बोलत होत्या। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपडेट न्यूज मराठी। स्थिती सगळ्याच बाजूने गंभीर आहे। आज प्रशासनाच्या माध्यमातून पण आपण जर बघितलं तर खरोखर लॉकडाऊनचं पालन सगळ्या लोकांनी केलंच पाहिजे, पण दुसरीकडे आपण जनतेच्या बाजूने बघितलं जे रोजगार, ज्या लोकांचं रोजगार हा हातांवर अवलंबून आहे किंवा छोट्या छोट्या दुकानांवर अवलंबून आहे, आज त्यांचं सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। जर आज पूर्ण बंद झालं तर त्या लोकांना उद्याच खायला काही नाही आहे। जे छोटे छोटे दुकानदार आहे, आज खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। आज आपण एकीकडे बघतोय की पॉझिटिव्ह केसेस वाढतात, आज जर दवाखान्यामध्ये ते ऍडमिट व्हायला गेले तर 1-1.5 लाख रुपये बिल येत आहे। जर धंदेच बंद राहिले तर ते बिल कुठून पे करणार आहे? तर राज्य सरकारने ही सुद्धा जबाबदारी, छोट्या व्यापारी असतील किंवा छोटे जे धंदा करणारे लोक असतील तर त्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे, किंवा त्यांना कोणत्या तरी मेडिकल क्लेम मध्ये तरी पॉलिसी मध्ये त्यांना बसवलं पाहिजे की ॲटलिस्ट लॉकडाऊन पूर्ण शटडाऊन असेल तर त्यांना मेडिकलचा खर्च तरी राज्य सरकारने, मेडिकल खर्चाची तरी जबाबदारी राज्य सरकारने घेतली। 83 व्हेंटिलेटर PM फंड मधनं आलेले होते तर ते पूर्ण जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केले गेलेले आहे, पण काही व्हेंटिलेटर टेक्निकल अडचणमुळे बंद आहेत। आम्ही त्यांना तेच विचारलं की जे व्हेंटिलेटर बंद असताना तुम्ही हे आम्हाला का कळवलं नाही, किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे व्हेंटिलेटर चालू करणं अपेक्षित होतं, पण ते झालेलं नाही आहे। तर आत्ताच उमेदवारांनी त्यांना सिव्हिल सर्जनना सांगितलेलं आहे, आणि परत आमच्या दोघं खासदारांच्या आमच्या दोघांच्या प्रयत्नाने अजून 50 व्हेंटिलेटर आपल्या जिल्ह्यामध्ये येणारे, 10 आत्ता आलेले आहे, आणि आम्ही प्रयत्न करतो की जिथे सर्व्हिस व्यवस्थित मिळते अशा ठिकाणी हे व्हेंटिलेटर तिथे इन्स्टॉल करून लोकांना ती त्याची गोष्ट। आम्ही हे सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला, जे कोविड हॉस्पिटल आहे तिथे नोडल ऑफिसर त्यांची नेमणूक झाली पाहिजे, त्याचे नंबरसुद्धा आमच्याकडे पाहिजे की जेणेकरून आम्हीसुद्धा त्यांच्या संपर्कात राहू, आणि जे काही जनतेला प्रॉब्लेम येत आहे, कारण की आज सगळे लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला बेड मिळत नाही आहे किंवा व्हेंटिलेटर पाहिजे, तर ॲटलिस्ट या नोडल ऑफिसरच्या माध्यमातून आम्ही प्रॉपर लोकांना मदत करू शकतो। आत्ता ह्या संदर्भामध्ये आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही आहे। ज्या काही त्रुट्या आम्हाला लक्षात येत आहे त्या आम्ही वारंवार शासनाला हे लक्षात आणून देतो आहे की तुम्ही इथे कमी पडताय, तिथे तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्ही ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करायला तयार आहे, कारण की हा विषय राजकारण किंवा पक्षाच्या संदर्भात बोलायचा नाही आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीचं एवढंच एक आहे की आम्ही जनतेसाठी आहोत, जनतेला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत करू, जी काही मदत लागेल आम्ही रात्रंदिवस त्यांची